नाथषष्ठी निमित्त औरंगपुर नाथ मंदिर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शहरातील भजनी मंडळी वारकरी संप्रदायातील भाविक तसे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। मोठ्या आनंदाच्या वातावरणात भाविकांनी पालखीचे स्वागत करत दर्शन घेतले। मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्ग असल्यामुळे लॉकडाऊन लागले होते, यामुळे दोन वर्ष पालखी सोहळा खंडित झाला होता। यंदा संसर्गाचे प्रमाण कमी असल्याने शासनातर्फे पालखी सोहळा काढण्यास परवानगी मिळाली होती, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होणारा पालखी सोहळा संपन्न झाला। औरंगपूर स्थित नाथ मंदिरातून सकाळी पालखी निघाली होती। कुंभारवाडा मछली खडक सिटी चौक शहागंज मार्गे गुलमंडीवरून पालखी नागनाथ मंदिरात दाखल झाली। त्यानंतर नाथ महाराजांना अभिषेक करून दुपारून महाप्रसादाचे आयोजन केल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले। दोन दिवसांनंतर नाथ महाराजांचा महाकाल्याचा सोहळा संपन्न झाला असून अनेक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतलाय। आज या सोहळ्याच्या निमित्ताने पालखीचा जो आज कार्यक्रम आपण आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाला भक्तजनांनी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आणि गेल्या वर्षीच्या खंडानंतर यावर्षी भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता। सर्वांनी जागोजागी या पालखीचे स्वागत केले आणि रीतिरिवाजाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सड्या रांगोळी घालून पालखीचे स्वागत करण्यात आले। बऱ्याचशा ठिकाणी थंड शीतपेयाची व्यवस्था, चहाची नाश्त्याची व्यवस्था ह्या भक्तांतर्फे केली गेली होती आणि या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहामध्ये भजनी मंडळ, भगिनी मंडळ आणि कृष्णा महाराज आरगडे यांचं भजनी मंडळ हे फार उत्साहात सामील झालं होतं। त्याचबरोबर आपण रथ, घोडे आणि पालखीबरोबर असलेले जे चोपदार भालदार असतात या सर्वांच्या साक्षीने आपण ही पालखीचा आज हे आयोजन केलं आणि प्रचंड उत्साहामध्ये ती पालखी आत्ता इतक्यात मंदिरामध्ये विसर्जित झालेली आहे।